संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट, बार, क्लब सुरू झालेत. कोरोनामुळे जवळपास 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ हा व्यवसाय बंद होता. मात्र तरीही अनेक हॉटेल प्रशासनाने आजच्या आज हॉटेल सुरू केलेले नाहीत. पुण्यामध्ये सुद्धा फर्ग्युसन रस्त्यावरच्या प्रसिद्ध वैशाली रुपाली या हॉटेलच्या ग्राहकांना थेट सेवा मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी पार्सलवरच त्यांना समाधान मानावं लागेल. हॉटेल सुरू करायचं असलं तरी त्यासाठी मोठी नियमावली शासनाने दिली आहे. टेबलामध्ये अंतर ठेवणं, वारंवार सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सचं पालन असे अनेक नियम आहेत आणि ही सगळी सोय करण्यासाठी अजून काही दिवस लागणार असल्याचं काही हॉटेल प्रशासनाचं म्हणणं आहे. यामुळेच ग्राहकांना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे, जेणेकरून त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन पदार्थांचा आस्वाद घेता येईल. याबाबत काही ग्राहक काय म्हणालेत बघूयात. सध्या ह्यांनी अजून बंद केलंय, फक्त पार्सल सेवा चालू असल्यामुळे आम्हाला आत बसता गप्पा मारता येत नाही. आज हे ज्या गोष्टी चालू आहेत ह्याला थोडा वेळ लागेल असं साहेब म्हणाले. रुपालीचे मालक हे म्हणाले की थोडा 2-4 दिवस अजून जातील आत बसायला, तर आम्ही त्याचा 4 दिवस अजून आपण वाट बघू आणि मग पुढे जाऊ. नाही, बेसिकली चालू झालेलं नाही आहे, तर ह्याचं आज गेले 5-6 महिने झाले. प्रचंड खंत वाटतो आहे की बाबा चालू होत नाही आहे, एकत्र राहता येत नाही आहे. पण आपल्याला हे तब्येतीच्या हिशोबाने, फॅमिलीच्या हिशोबाने आपल्याला हे प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे. याच्यावर आम्ही हृदयावर दगड ठेवू शकतो, पण कुणाला आपल्यामुळे काही त्रास नाही झाला पाहिजे आणि सगळे प्रोटेक्शन घेऊन हे करून आपण ती काळजी घ्यायचा प्रयत्न करतोय. सरकारने अगदी आठवडाभर आधी हॉटेल सुरू करण्यास परवानगी देणार असल्याचं सांगितलं, मात्र त्यासाठीची नियमावली मात्र जेमतेम 72 तास आधी जाहीर केली. त्यातच अनेक हॉटेलमध्ये काम करणारे कामगार हे शहराबाहेरचे आहेत, काही तर राज्याबाहेरचे सुद्धा आहेत. अशा वेळी कामगार येऊन त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपवून मग कामावरती रुजू होणार आहेत. त्यामुळेच ग्राहकांना सेवा देण्यास उशीर होत असल्याचं हॉटेल रुपालीच्या प्रशासनाने स्पष्ट केलं. आणि दुसरं, बाकीचे नॉर्म्स वगैरे आम्हाला ते सगळं फुलफुल झाल्यानंतर आम्ही सुरू करणार, म्हणून 1-4 दिवस आम्ही उशीर उघडणार. हो, आधी दिलं असलं तर आम्ही तयारी सुरू केलं असता, पण अचानक आल्यामुळे आम्हाला करता नाही आला ते. आम्हाला म्हणजे एक आमचे फर्निचरचे स्वच्छता आणि टेबलचं सगळं ते आणि हे आपला हॉटेल धुवून काढणे आणि मेन म्हणजे आमचे सर्व्हिस स्टाफ अजून नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला करता नाही. बाकी जे आम्ही सुरू केले आमच्या स्वच्छता, जे म्हणजे स्वच्छता म्हणजे हॉटेल स्वच्छताच आहे, पण फर्निचर परत हे करून घेणार, सॅनिटायझर करून घेणार, तर चालू आहे ते काम आम्ही बाहेर सुरू केलेलं आहे. नाही नाही, पुणे बाहेरचे म्हणजे इथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या तिथलं आहे आणि फक्त ते दोन इथे आलेलं आहे, दोन स्टाफमध्ये होत नाही सर्व्हिसचे, त्याच्यामुळे अजून बाकीचे वाट बघतो मी, ते आला की सुरू करणार मी.